नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असायलाच हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वाटी रव्यापासून अगदी शून्य थेंब तेलामध्ये अगदी मस्त तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल इतकी छान आपण रेसिपी करतोय जी रेसिपी तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि तुमचं सगळेजण कौतुकच करतील अशी मस्त झिरो तेल किंवा शून्य थेंब तेलामध्ये बनवली जाणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला करा तर सुरुवातीला आपण चटणी बनवूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी इतके भाजून घेतले शेंगदाणे घेतले शेंगदाणे हे सालीसकट घेतले त्यानंतर एक मीडियम साईजचा सा हुब्या क्रमांक चिरून घेतलेला कांदा एक मीडियम साईजचा सा टोमॅटो आहे मी बऱ्याच वेळा काय आपल्याकडं ओलं खोबरं नसतं त्यावेळी आपण ही चटणी बनवू शकतो पाव इंच इतकं मी आलं घेतलं एक हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि अगदी थोडासा पुदिना घालते पुदिना असेल तर घाला नसेल तर स्किप केलं तरी देखील चालू शकेल चवीनुसार मीठ पाव चमचा साखर अर्ध्या लिंबाचा रस घातला आणि अगदी थोडंसं पाणी घालून आता ही चटणी आपण अगदी अशी बारीक वाटून घेणार आहोत ही चटणी तुम्ही डोसा उत्तापा आंबोळी कशासोबत तुम्ही देऊ शकता इतकी छान आणि साधी सोपी होणारी ही चटणी तुम्ही बघू शकता ही चटणी बारीक अशी वाटून घेतली आणि रंगही अगदी मस्त आलाय तर ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात चटणी आपण बाउलमध्ये काढून घेतली तर मस्तपैकी वरून फोडणी देऊया त्यासाठी फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं यामध्ये आता मी बघा अर्धा चमचा इतकी मी जिरे घातले त्यानंतर कडीपत्त्याची हुब्या करामध्ये चिरून घेतली चार ते पाच पाने घालून घेतली आणि मस्त अशी ही गरमागरम फोडणी आपण या चटणीवरती देऊ दिली तुम्ही ही विदाऊट फोडणी देखील ही चटणी बनवू शकता चटणी खूप म्हणजे खूप छान लागते अशी चटपट होणारी चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर मला नक्की कळवा चटणी तयार आपण मस्तपैकी अप्पम मस्त त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी एक वाटी इतका हा रवा घेतलेला आहे हा रवा तुम्ही बारीक किंवा जाड कसाही घ्या फक्त हा रवा कच्चा घ्यायचा ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात अर्धा चमचामध्ये मी साखर घालते अर्धी वाटीत आपण दही वापरूयात दही जर फार अंबट असेल तुम्ही थोडंसं कमी देखील वापरू शकता पाव वाटी ह्याच्यामध्ये मी पाणी वापरले आणि आता हे मिक्सरमधून मधून चांगलं असं सा बारीक असं वाटून घेणार आहोत जेणेकरून रवा दही पाणी मीठ साखर हे सगळं छानपैकी असं एकजीव होईल तुम्ही बघू शकता हे बॅटर अगदी मस्तपैकी तयार झालंय हे तयार केलेलं बॅटर आता मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे जे बॅटर आहे मला हे थोडंसं घट्टसर वाटतंय कारण इतकं घट्टसर असेल तर आपली रेसिपी अजिबात जाळीदार बनणार नाही त्यामुळे मी पुन्हा याच्यामध्ये पाव वाटी इतकं मी पाणी घालून घेते आणि हे पाणी मी सगळं छान असं मिक्स करून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता बघा बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं आहे तर ह्यामध्ये आम्ही सगळ्यात शेवटी अर्धा चमचा इतका खायचा सोडा घातलेला आहे ही रेसिपी इंस्टंट आहे त्यामुळे आपण सोड्याचा वापर करतो तुम्ही तर एक पॅकेट इनोचं पण वापरू शकता सोडा घातल्यानंतर आता हे पटापट -पत चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सोडा चांगला रिॲक्ट होतो आता पटकन ही रेसिपी बनवूयात त्यासाठी गॅसवरती बघा मी छोटासा पॅन ठेवला आहे पॅन चांगला तापवून घ्यायचा चांगला तापला गेला की गॅस थोडासा मध्यम करायचा बॅटर पुन्हा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर आपण ह्या पॅनमध्ये अशा पैतीनं ओतून घेणार आहोत आता जेव्हा आपण ही अप्पमची रेसिपी बनवतो ना तेव्हा थोडासा तो झाडसर असतो त्यामुळे त्याला फार असं पसरवू नका आपण ह्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केला नाहीये बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हे अजिबात खाली चिकटेल वगैरे का तर हे अजिबात खाली चिकटत नाही आता बघा सुरुवातीला मी दोन मिनटं गॅस मोठा ठेवला म्हणजे याला छानपैकी जाळी पडते छान जाळी पडायला सुरुवात झाली की मग आता आपण गॅस मध्यम करायचा जेणेकरून ते आजपर्यंत छानपैकी शिजलं जातं आणि याला रंग देखील खूप छान सुरेख येतो तुम्ही तर हवं तर लोणी किंवा तुपाचा पण वापर करू शकता पण मी आज तुम्हाला शून्य थेंब तेलामध्ये ही रेसिपी बनवून दाखवत त्यामुळे मी तर काहीही वापरत नाहीये तर जाळी छान पडल्यानंतर वरची बाजू कोरडी झाल्यानंतर मी हे पलटवून घेतलं खालून रंगही खूप मस्त झालाय अगदी छानपैकी हे अप्पम तयार झाले पुन्हा एक अप्पम बनवून घेऊयात पुन्हा त्याच पॅनमध्ये बघा मी अशा पद्धतीने हे बॅटर ओतून घेतलं थोडंसं सा जाडसर पसरवून घ्यायचं आता गॅस थोडा मोठा करायचा जेणेकरून ह्याला मस्तपैकी छान जाळी पडते दोन मिनटानंतर गॅस मध्यम करायचा म्हणजे आतपर्यंत हा अप्पम शिजला जातो तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी जर तुम्हाला काहीतरी स्वयंपाक करायचा कंटाळला त्यावेळी तुम्ही देखील ही मस्त साधी सोपी तितकीच पटकन होणारी छान रेसिपी बनवू शकता आणि जर तुम्हाला तेलामधलं काहीच खायचं नसेल तर तुमच्यासाठी ही ती रेसिपी म्हणजे अगदी खूपच छान रेसिपी ठरेल त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तुम्हाला आवडली तर ती कशी झाली हे पण मला कमेंट बॉक्समधून सांगायला विसरू नका अगदी मस्त रेसिपी होते आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील जरूर शेअर करा हा मला हा व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता आता मस्तपैकी आपल्याशी गरमागरम अप्पम तयार झाले आहेत हे गरमागरम अप्पा आपण मगाशी तयार केलेल्या चटणीसोबत मस्तपैकी सर्व करायचे खूप छान लावणारी चटणी आणि हे मस्त असे अप्पम तयार आहेत तुम्ही बघू शकता याला जाळी किती मस्त पडलेली आहे अगदी पण काहीही तेल न वापरता ही रेसिपी छानपैकी तयार होते चला तर मग म्हणून असेल काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्व स्वतःची काळजी घेत राहा